नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वरी विद्या मंदिर मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट शैक्षणिक व्हिडिओज भाषण निबंध छान छान गोष्टी बडबडगीत सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आज मी तुमच्यासाठी माझा तिरंगा माझा अभिमान हा मराठी निबंध घेऊन आलेला आहे आपल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यासाठी मी तुमच्यासाठी हा आपल्या तिरंग्याचं महत्व सांगणारा माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध घेऊन आले तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्येही लिहून घेऊ शकता कारण आता निबंधाच्या स्पर्धा चालू होणार आहेत तर ह्या स्पर्धांसाठी तुम्हाला ह्या निबंधाचा नक्की वापर हो किंवा उपयोग होईल तर चला सुरू करू माझा तिरंगा माझा अभिमान राष्ट्रध्वज आमचा अभिमानाचा राष्ट्रध्वज आमचा अभिमानाचा तिरंगा आहे नाव त्याचा तिरंगा आहे नाव त्याचा स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक म्हणून राष्ट्रध्वज ही आपली वेगळी ओळख आहे प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा राष्ट्रध्वज असतो आपला राष्ट्रध्वज एकतेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे सर्व राष्ट्रीय प्रसंगी सरकारी अधिकारी राष्ट्रध्वज फडकवतात तरी भारतीय नागरिकांना काही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी आहे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ते मोठ्या उत्साहाने आणि आदराने फडकवले जाते भारतीय राष्ट्रध्वज पहिल्यांदा बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारण्यात आला आपला राष्ट्रध्वज तीन रंगांनी सुंदर बनवला आहे ज्याला तिरंगा असेही म्हणतात हे खादीच्या कापडापासून बनवलेले असते आणि हाताने विणलेले असते खादीशिवाय तिरंगा बनवण्यासाठी इतर कोणतेही कापड वापरणे बेकायदेशीर आणि निषिद्ध आहे आपला राष्ट्रध्वज तिरंगेच्या वर भगव्या रंगाचा आहे दुसरा पट्टा पांढरा आहे त्याच अंतरावर चोवीस निळे वर्तुळ आहे आणि शेवटचा हिरवा निस्वार्थाचा आहे निस्वार्थपणा दर्शवतो पांढरा रंग शांतता सत्य आणि पवित्रता दर्शवतो तर हिरवा रंग तारुण्य आणि ऊर्जा दर्शवतो दे सलामी या तिरंग्याला दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझे शान आहे तिरंगा नेहमी उंच राहू दे जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे तिरंगा नेहमी उंच राहू दे जोपर्यंत असलेले हे तीन रंगातून काही ना काही बोध मिळतो तिरंगा आपल्या देशामधील अनेक लोकांचा मान शान आणि जान आहे राष्ट्रध्वज एकतेचे प्रतीक आहे आणि राष्ट्रांना वेगळे करतो त्यांना एक ओळख देतो हे देशाच्या स्वातंत्र्य सन्मान आणि अभिमानाचे प्रतीक आहे तिरंगा ध्वजाच्या आधी अनेक ध्वजांची रचना करण्यासाठी देशाने अनेक संघर्ष केला तिरंग्याच्या शीर्षस्थानी भगवा रंग समर्पण आणि निस्वार्थपणाची भावना दर्शवतो पांढरा रंग शांतता सत्य आणि पवित्रता दर्शवतो आणि तळाशी असलेला हिरवा रंग तरुणाई आणि ऊर्जा दर्शवतो तर अशा प्रकारे आपला हा निबंध माझा अभिमान माझा तिरंगा माझा आपल्या आपल्या तिरंग्याविषयी आपल्या राष्ट्रध्वजाविषयी ज्या ज्या भावना आहेत त्या आपण ह्या निबंधामध्ये ऍड करू शकता लिहू शकता जर तुम्हाला आजचा हा निबंध आवडला असेल तर चॅनेलला लगेचच लाईक व शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद